नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच रत्नागिरीमधून एक मोठी बातमी रत्नागिरीतला अंजरले खाडी पूल अतिशय दहा वर्षांपासून या खाडी पुलाची देखभाल दुरुस्ती केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय खाडी पुलावरून वाहन गेल्यास पूल हलत असल्याचा दावा देखील स्थानिकांनी केलेला आहे तर या खाडी पुलाकडे प्रशासनानं मात्र दुर्लक्ष केलंय हे दुर्लक्ष कायम राहिल्यास खाडी पूल कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते तर या पुलाचं तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची दुरुस्ती केली जावी अशी मागणी केली जाते माणसांच्या कमड्यांचे प्रॉब्लेम होत आहेत त्याच्यामुळे सगळ्यांचेच गाड्यांचे हाल आणि एवढे खड्डे पडलेत की नको नकोचं होतंय पब्लिकला आणि आमचे जाल ते गाडीवाल्यांचे नकोसे झाल झालेत आहेत बघतो ते खड्डे बघितल्यानंतर एवढा मला कंटा येतो ह्या रूटला जाण्यासाठी कमरेचा त्रास तर नेहमीच प्रमाणात अगदी होणारच आहे याच्यामुळे आणि हे खड्डे पडलेले आहेत असेच खड्डे पडत पडत जातात आणि मग कधी ह्या ब्रिजचं ऑडिट होत नाही याच्याकडे कोण दुर्लक्ष करतात आणि मग एकंदरीत कधीतरी मोठ्या पुरामध्ये हा ब्रिज वाहून जातात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे अंधर्लेचा पूल आहे हा अत्यंत खूप वाईट अवस्थेत झालेला आहे लोकांना जाण्याचा खूप त्रास होतोय पर्यायी लोकांना दुसरी व्यवस्था नाही जाण्याची वाहतुकीसाठी शासनाला विनंती आहे की महाडची जी दुर्घटना घडली अशी पुन्हा एकदा दुर्घटना दुर व्हावी असं शासन वाट बघतंय का